नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे सापा मुंगसाचा खेळ रंगला, हे सापा मुंगसाचा खेळ रंगला. कलियुगी या घराघरात, कलियुगी या घराघरात. हे नवल झाले या जगी, सासूची बरात सुने च्या दारात, सासूची बरात सुने च्या दारात. कधी पटना सासू सुनेच, हाड वैर कुत्र्या मांजराच. लेख समजना सासू सुनेला बरका, लेख समजना सासू सुनेला. सुन माने ना सासूला मनात, सासूची बरात सुने च्या दारात, सासूची बरात सुने च्या दारात. राबणारा या जगी उपाशी, आई दिखाई सदा तुपाशी. बळी राजाचा बळी त्याने केला, बळी राजाचा बळी त्याने केला. कलियुगाची ही करमत, सासूची बरात सुने च्या दारात, सासूची बरात सुने च्या दारात. उडून रंग घराच, नात जरी हे जिव्हाळ्याच. जो तो पाही स्वार्थ आपुला, ऐकलं का, जो तो पाही स्वार्थ आपुला. दोन तलवारी एका म्यानात, सासूची बरात सुने च्या दारात, सासूची बरात सुने च्या दारात. सासू सुन ही दोन भांडी, एकमेकाची उडवी दांडी. रूप नारीची छळती नराला, रा 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 रा. रूप नारीची छळती नराला, हाच खेळ असतो घराघरात.
शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी भावांनो आणि माझ्या माया मावळ्यांनो, गावागावातून वाडी वस्तीतून या ठिकाणी लाखांच्या संख्येने आपण इथं जमलेलो आहोत. ते कुणापुढं भीक मागायला नाही आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तो न्याय हक्क मागण्यासाठी. भावानो, वर्षानुवर्ष आपण शेती करत आलो, काबाड कष्ट करत आलो, ऊन म्हटलं नाही, पाऊस म्हटला नाही, वारा म्हटला नाही, पण आम्हाला काय मिळालं? आमची कर्ज अजून फिटायला तयार नाहीत. आमच्या ऊसाची कांडी सोन्याची असताना आणि बंगाराच्या किमतीनं खरेदी केली. आणि भावानो, मी आज तुम्हाला सांगून ठेवतो, आपण सांगू तेवढा ऊसाचा भाव न मिळाल्यास माझा निरोप येईपर्यंत कुणाच्याही शेतातील एक कांड सुद्धा ऊस तुटता कामा नये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय. महाराष्ट्रातली एक नंबरची शुगर फॅक्टरी आपलीच आहे. हो, पण शेतकऱ्यांचं फायनल बिल काढावंच लागणार. अच्छा. हो, द्यावंच लागणार. बर बर. हो, त्यांचा फोन आला. एक मिनिट. चेअरमन साहेब, आपला फोन. फोन? हां, बोल रे. बोल बोल बोल. हां, मी चेअरमनच बोलतोय. काय? अरे, आम्ही एवढे कष्ट करायचे, ऊस पिकवायचा, पैसे घालायचे, ऊस जळायला निघालेत काय? माझा काय करावं काय कळेन असं झालंय. ही फॅक्टरी कधीच बंद पडणार नाही म्हणावं, बघून घेऊ. तुमच्याशिवाय काय आमचं काय आडत नाही. चल चालू कर लवकर. चल तुम्ही बसाव. बरं, येतो. बघतोय यांच्याकडं. ऊस जळायला निघालेत काय माझा. बघतो. सुटत नसतो. शेवटी ते आपले शेतकरीच आहेत. त्या शेतकऱ्यांमुळे आपला कारखाना चालतो. सोडा, दूर व्हा, वा दूर. ठेव खाली तू ते. हो, बाजूला. तू पण बाजूला हो रे. काळजी करू नकोस बाबा, काळजी करू नकोस. हा, अच्छा, चालू करा रे. चला, काहीतरी आता भरपाई दिली.
शेतकरी 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 इथे तर लक्ष्मीचा संसार उद्ध्वस्त व्हायची वेळ आली आहे. त्याचं काय नाही. अरे अण्णा, माझं नावच बळीराज आहे. लक्ष्मी जशी माझी मुलगी आहे तशी शेतकरी सुद्धा माझीच आहे. माझ्या एका लक्ष्मीसाठी सगळ्या शेतकऱ्यांचा बळी घेऊ. अरे अण्णा, शेतकरी आधीच कर्जानं खचलेला आहे अण्णा. अरे कधी दुष्काळानं कधी महापुरानं आधीच नोकरी माव्याच्या संकटामुळं हा शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. साऱ्या जगाचा अन्नदाता शेतकरी आज उपाशी मरतोय. त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी माझ्या मुलीचा बळी गेला तरी चालेल, माझी हरकत नाही. काय होय अण्णा, शेतकरी आपल्या घामाचं दाम मागतोय, आरामाचं नाही मागत. अरे तो आयुष्यभर रात्रंदिवस काबाड कष्ट करतो आणि त्याच्या घामाचं दाम मागतो, रास्त मागतो, जास्त नाही मागत. आता शेतकरी जागा झालेला आहे. आता जर आपण थांबलो तर या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केल्यासारखं होईल अण्णा. अरे शेतकरी सुद्धा माणूस आहे, जनावर नाही. त्यांच्याही मुलाबाळांना शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. तुझ्या माझ्या एका संसारासाठी जर आपण शेतकऱ्याचा बळी द्यायला लागलो तर काळ आपल्याला माफ नाही करायचं. बळीराजाचा विजय असो, शेतकऱ्यांचा विजय असो, शेतकऱ्यांचा विजय असो. नमस्कार, या या. मोरल्या आठवड्यात आपल्या गावची जत्रा आहे. यंदाच्या बैल शर्यतीत अण्णांचाच पहिला नंबर येणार आहे. महाप्रसाद घालीन म्हणून मी देवाला नवस बी बोललो होतो काल. जाऊ द्या हो. बळीराजाचा विजय असो, महाप्रसादाचा राहू द्या. गावचं आणि शेतकऱ्याचं चांगलं होऊ दे म्हणून महाप्रसाद घाला, आमचं राहू दे. बळीराजाचा विजय असो, बळीराजाचा विजय असो, शेतकऱ्यांचा विजय असो. असू द्या हो. नागानं फणावर काढायच्या आधीच इथून काढा. साखर सम्राटांनो, तुम्हाला साखरेचं पॅकेज पाहिजे असेल तर त्याचा काटा काढायलाच लागेल. बळीराजा बळीराजा बळीराजा, कोण लागून गेला बळीराजा? काय समजतो स्वतःला? अरे चार शेतकरी संघटित केले तर आभाळ ठेंगण वाटायला लागलं याला. काय समजतो हा मला? माझ्याशी संघर्ष करतो हा? या 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 चेअरमनशी. अरे चार शेतकरी काय संघटित केले सगळं आभाळ ठेंगण वाटायला लागलं याला. अरे याच्याशी नातं जोडलं, याची पोरगी सून म्हणून घरात आणली तर हा ते नातं फेकून तोडून द्यायला निघालाय. अजय, हे अजय कुठे गेला? अजय अहो अजय घरात नाही आहे. शांत व्हा तुम्ही. शांत राहू, माझ्या इब्रतीला धक्का लागलाय आणि शांत राहू. शेतकऱ्यांची संघटना बनली म्हणून मोठा झालाय तो बळीराजा. अरे जावायला दूध संघ काढून दिला, मुलाला टेक्सटाईल पार्क काढून दिला, यालाही दिली असती की 100 एकराची शेती. गोंगे होऊन साखर खाण्याऐवजी हत्ती होऊन लाकडा फोडतोय हा. स्मिता, आता काट्यानच काटा काढायचा. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोविंद गोविंद ओम धन्याय नमः. गोविंदाय नमः. हरिहि ओम हरिहि ओम हरये नमः. ओम मृत्युदेवता यमदेवा यमदेवा नमो नमः नमो नमः. यमाचारेड्या नमो नमः नमो नमः नमो नमः. देवा यमा, अरे तुझं लक्ष नाही रे माझ्याकडे. धंदा अपार बुडत चाललाय की रे माझा. गावामध्ये गेल्या 4 दिवसात एक सुद्धा माणूस मेला नाही. माझं ऐकता का देवा? बघा वखारीमध्ये सगळी लाकडी तशीच पडून येतो. माझं ऐकाच तुम्ही. गावातल्या सगळ्या डॉक्टरांना मारून टाका.
नाही त्यांच्या माहितीचा खर्च मी नेमका घेईन, चालेल. अहो लक्ष द्याव माझ्याकडे, बघा तरी परिस्थिती फार वाईट झालेली आहे. एका दगडात दोन पक्षी, एका ठोक्यात दोन ढपल्या. इसको बोलते बजरंग की ताकत. ताराशी म्हातारा झाला नसताना त्याला सुद्धा चितपट केला असत या हिम्यान बजरंग न. गावात एक मी हिरो मीन. आईला म्हाताऱ्या कोताऱ्या अंट्या बी आपल्यावर खुश. मग काय, आहा हिम्यान. क्या बात है, अगर ये जवळ येला जु नको. गंगुबा, गंगम्मा, गंगे, अगर दात काढून फिजे फिजे हसायला काय झालं. माझा कुठे काय जाते, त्या त्या बाजाकडे बघा की बाजा बाजा करते. त्याचा हा अवतार बघायला तू इथे उभी राहिली. दात काढते चरात मध्ये आतमध्ये देतो फटके नाही तर. जम्बा रे बाजा, बरे वाजवतो तुझा बाजा. काय काय चाललंय, लाकडं फोडतोय, लाकडं फोडतोय. आता तुला फोडू का मी, काय झालं अन मगापासून इथं हसत का उभा राहिलाय. जलो मत मामा, मला बजरंग म्हणतात. बजरंग समधी माझ्यावर फिदा आहेत. समधी म्हणजे कोण? समधी म्हणजे म्हातारी कोतारी जवान. समधी माझ्यावर फिदा आहेत. वय का माझी बावडी बघली का, बावडी बावडी. तू जरा तुझी नाडी बघतो का, नाडी नाडी काय झाली, नाडी लागली तुझी नाडी चड्डी नीट घाल. काय सगळं हे सगळे हे बघत खायला चड्डी. अरे आत्याबाई, मी या दोघींना शाळेत सोडून येते. हा चला. हा या या. अन्नाचा फोन आला होता, लक्ष्मीला यात्रेला पाठवून द्या म्हणत होता. मग दे की पाठव. नाहीतर काय, मुलगा तर होतच नाहीये, काय उपयोग हिचा. ए छो बस, मार शानी आहेस. मला कारखान्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. नाहीतरी या घरातले निर्णय तुम्हीच घेता, तुम्हीच घ्या मग. हे बघ, हे मोठं वैभव, ही इस्टेट, याला वारस म्हणून मुलगा पाहिजे ना. अरे म्हणूनच म्हणते ना, अजयचं दुसरं लग्न करायला पाहिजे. हो पण तो दुसरं लग्न करायला तयार तर व्हायला पाहिजे ना. सारखं आपलं बायको बायको. गंगू तारून तुझे लय छान जसा इश्कात. जरा हवा मारताय का? मारतो की. जरा हवा मारताय का? जरा काय, चांगलीच हवा मारतो. आपलं कामच हवा मारायचं. पुढच्यात का मागच्यात? मागच्यात फुल आहे, पुढच्यात मारा. पुढच्यात तर पुढच्यात, आम्हाला काय पुढचा टायर काय मागचा टायर काय. पण तुमचा पुढचा टायर चांगला आहे हो. गंगू तारून तुझले छान जसा इश्काचा आयटम बोम. गंगू तारून तुझले छान जसा इश्काचा आयटम बोम. ला 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 ला. काय
अरे बजा बघून नाही का नीट हवा भरता येत तुला. बघ त्या पोरीची पार फाडून ठेवलीस की तू ट्यूब. मामा मामा मी बघून हवा मारत होतो म्हणून तर हे सगळं झालं. अरे पण कुठे बघत होता तू. मामा मी ट्यूब बघत होतो. ट्यूब काय ट्यूब हे काय इकडे. ए तू आधी आतो. ए तू आधी आतो. आलाय का माझ्या पोरीवर डोळा ठेवतो फोडू का तुझा डोळा. एक तर मुली सोबत लग्न करतो म्हणून त्यानं कामाला ठेवलं आणि आता नाही म्हणता. कुणाची गाडी म्हणायची. चेअरमन साहेबाची गाडी वाटत. अरे बजा हवा जरा चेक कर आणि कमी असेल तर जरा भर. चल चल हवा भर. मी कॉम्प्रेसरच सुरू करू. करा करा चल चल आपण हवा भरून घेऊया. काय आमची बोंब आहे. अरे नुसती हवा भरू नकोस. त्या काचा ते बोनेट पुसकी चकाचक. पुसतो की तुम्ही म्हणाल ते पुसतो. परंतु त्याआधी आपलं रातच्याला एखादा पॅक वाढून द्या म्हणजे झालं. अरे बाबा देतो बाबा देतो. अख्खा खंबा देतो. पण रोज पुसायला काय घेशील रे. काय घेशील माहितीये का. काय घेतो खंबा. चंद्रकांत. अरे चंद्रकांत झालं 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 साहेब. अरे बच्चा काय होतंय तुला. चेहऱ्याला लावली गाडीची वाट. काय रे बजा. अरे काय कामाची पद्धत आहे काही. सकाळी त्या पोरीच्या सायकलची फाडून ठेवली आता साहेबांच्या गाडीची वाट लावली. हे तू असंच काम केलं ना तर माझ्या धंद्याची वाट लागेल सगळी. तू एक काम कर चल चालता होतो इथला. मला तुझं काम नकोय. चल निक. अरे निकी. पण गंगीच काय. गंगी तिला मी विहिरीत टाकलीन पण तुझ्याशी लग्न नाही लावणार. चल हकल 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 तुझा छकडा. कुठल्या विहिरीत टाकलणार. कसलं पोरगो हे. वाट लावून ठेवली आहे माझ्या धंद्याची. मामा इथे बसलीस. मी काय म्हणते तू वहिनी सोबत दोन दिवस यात्रेला जाऊनच ये. म्हणजे काय आहे त्यांच्या घरच्या नाही बरं वाटेल काय. हो ना. म्हणजे सासूबाईंचा सासूरवास जास्तो असं तिच्या माहेरच्या ना वाटू नये. आलं ध्यानात माझ्या. सुरेखा कांदे इकडं. बिल किती झालं. 10 रुपये. 10 10 तर 10. अरे बजा एकदम निवांत. निवांत काय एकदम निवांत. अरे सुट्टी घेतली काय आज. सुट्टी नाही सोड चिट्ठी घेतली. सोड चिट्ठी गंगीची की मामाची. गंगी मामा. त्या मामाच्या कामाची सोड चिट्ठी घेतली मी. काय झालं माहितीये का. मुलगी देतो म्हणून मला कामावर घेतलं. मुलगी तर सोड रोज शिवाय द्यायचा लात घालायचा मामा मला. अरे मग काय तुझी पूजा करते. मी काय म्हणतो ठीक आहे चल आपण जत्रेला जाऊया. चल जत्रा. जत्रेला जाऊया. जत्रेला जाऊया बाबा. जत्रेमध्ये सुंदर सुंदर मुली येणार त्यांना पाहूया. ते मला पाहतील मी त्यांना पाहणार. जत्रा एकदम खतरा राजा. अरे अरे मजा. अरे मजा काय जत्रेला जाणार. ह्याच्या बरोबर तमाशा पाहणार. तमाशामध्ये सुंदर सुंदर मुली येणार मी त्यांना पाहणार. ते मला पाहतील मग काय मजाच मज्जा. तुमच्या अन्नाचा लक्ष्मीवर भारी जीव. शेतातलं कोणतं बी पीक येऊ दे पहिलं लक्ष्मीला पोच. माझ्या आईच्या माघारी त्यानंच तर सांभाळलंय मला.
पातळ हाताच्या पोडासारखं जपलंय तिला. अरे आहेस तशी ती कुणाची? बहीण कुणाची आहे? लक्ष्मी, माझ्या हरण्या राजाला उवा, आज बैलगाडीची शर्यत आहे. हो या ना. नको ग बाई, का ग? तिथे खूप गर्दी असते, बैल अंगावर येतील. आपण आपल्या देवदर्शनाला जाऊ. आत्या तुम्ही सोवाळा बैलांना. माणसं अन्नाला शर्तीत मारत आहेत. काय? हा, त्याच्या माईला ते सरपंचाच्या. बघू, चल बघू. अरे ह्या शर्यतीचं काय घेऊन बसलायस? कोणची बी शर्यत लाव, जिंकलं नाही तर बापाचं नाव सांगणार नाही. सरपंच, गाड्यामध्ये आणून कोणी पण शर्यत जिंकल? हरल्याच्या भीतीने समधी अशीच म्हणतात. अध्यक्ष, पंचमंडळी, ही शर्यत मंजूर नाही आम्हाला. कोणी पण शर्यत जिंकेल. सरपंच, वर्षाप्रमाणे ही शर्यत आम्हीच जिंकणार आहे. माझा हरण्या राजा कधी हरवूच शकत नाहीत. अरे काय दम असेल तर चाल मैदानात. मला चॅलेंज? अरे हजारांना पाणी पाजलंय मी. लाव की शर्यत, एकदा नाही हजारदा लाव. मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. अरे लाव, चाल, तयारी आहे आमची. पण पंच मंडळी, सरपंच हरला तर काय? अरे जो हरल त्यानं गाडी सोडायची जायचं निघून. आहे का तयारी? बळीराजा, मान्य आहे तुम्हाला? आय तयारी, पण दिलेला शब्द पाळायला सांगा. मान्य मान्य मान्य. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दौलतवाडी ग्रामपंचायत दौलतवाडी यांच्यातर्फे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या शर्यतीचं पहिलं बक्षीस 5 लाख आणि शिल्ड, दुसरं बक्षीस 3 लाख आणि शिल्ड, आणि तिसरं बक्षीस 1 लाख आणि शिल्ड. या शर्यतीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री किरण इंगवले साहेब उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे आजच्या संपूर्ण शर्यतीची सर्वच्या सर्व बक्षिसं आमदार प्रकाश उक्किरी यांनी प्रायोजित केलेली आहेत. आपले लाडके सरपंच साहेब सुद्धा शर्यतीसाठी उपस्थित आहेत. बळीराजा सोबत सरपंच कणसे साहेबांची बैलगाडी सुद्धा या शर्यतीमध्ये आहे. या शर्यतीसाठी जमलेला भव्य जनसमुदाय, कोणाची गाडी पहिली येणार याची प्रत्येकाला लागलेली उत्सुकता आपल्या उपस्थितीवरून स्पष्ट दिसत आहे. आजच्या शर्यतीचं विशेष आकर्षण, बळीराजा स्वतः आपली बैलगाडी पळवणार आहे. अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मैदानावर 20 ते 22 मातब्बर बैल जोड्या आलेल्या आहेत. लाखो लोकांच्या नजरा त्यांच्यावर खेळलेल्या आहेत. कोण जिंकणार, कोण हरणार, तयार व्हा सगळे पाहायला. पंचांनी निशाण दाखवून
अचूकपणे बळीराजाच्या बैलगाडीने हा शर्यतीचा फज्जा मारलेला आहे. बळीराजाची गाडी विजयी झालेली आहे. दोन नंबरवर आहे सरपंचांची गाडी, तीन नंबरला आहे कुरुंदवाडचे पोमाजे आणि चार नंबरला गाडी आहे कवठे महांकाळांची. पाच नंबरला गाडी येते संजय बेडक्याळे यांची आणि मागोमाग इतर सगळ्या गाड्या सुद्धा येत आहेत. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, प्रेक्षकांनी अडथळा निर्माण करू नये, त्या सगळ्या गाड्यांना वाट करून द्यावी. सगळ्या गाड्या शर्यत पूर्ण करत आहेत. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, त्यांनी कृपया अडथळा करू नये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी इथे स्पर्धक बैलगाड्यांची शर्यत खेळण्याकरता येतात. जिंकलेल्यांचं मनापासून अभिनंदन आणि हरलेल्यांनी बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाहीये. पुढच्या वर्षी पुन्हा नव्या जोमाने त्यांनी प्रयत्न करायचा आहे. बैलगाड्यांची शर्यत हा तर आपल्या शेतकऱ्यांचा आवडता खेळ आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तुम्ही लाखोंच्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेचा आनंद घेतलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि म्हणूनच या यात्रा कमिटीतर्फे तुम्हाला मनापासून धन्यवाद. राजा, आमची इज्जत तुम्ही राखली आणि जिरवली सरपंचाची. सरपंच याला म्हणतात करी शर्यत. अरे इमानदारीची जीत काय असते तुम्हाला नाही कळायचं म्हणा. निघाला कुठ? बैलगाडी सोडून जा, एखाद्या गरीबाला उपयोगाला येईल. चला रा बघू. अखेर सलग तिसऱ्या वर्षी बळीराजांच्या बैलगाडीने शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावून विजयाची हॅट्रिक केलेली आहे. त्याबद्दल मी आजचे प्रमुख पाहुणे इंगवले साहेबांना विनंती करतो, त्यांनी बळीराजाचा सत्कार करावा. अरे बजा, गाडीचा टायर फोडणे इतकं सोपं नाही ते. उग त्या गरीब दुकानदाराचं नुकसान होऊ नये म्हणून फुगं फोडत नाही. आपलं निशाण चुकत नाही. समजलं. नेमदारला गंगीवर आणि फुगा तुझाच फुटला. नाही मामाचा टायर पंक्चर केलो ना तर मला इचारा. अरे तवर गंगीचं लग्न होईल ना कुणाबरोबर तरी. मामाला नाक घाशीत यायला लावीन पण त्या अगोदर थोडे पैसे कमवते मला. अरे यात्रेत काम मिळालं की काय तुला? यात्रेत काम? यात्रेत काम बी बघायचं नसतं. यात्रेत नुसती मजा करायची असते, तमाशा बघायचा असते, मग नवीन काम शोधायचं. कामाचं लागलं माझ्याकडं. पर तुला गाडी चालवायला येतं ना? गाडी? अरे गाडीच काय, रणगाडा बुलडोझर सगळे चालवायची हिंमत आपली. आता गंगी बरोबर लग्न म्हटल्यावर रणगाडा बुलडोझर नको का चालवायला? अरे बघ चिंता सोड, साहेबांच्या गाडीवर एक ड्रायव्हर पाहिजे. देतो की जोडून तुला? मग काय, जमलं की पक्क. आता एकदा मला तिथे कामावर लाव, मग आजच्या तमाशाचं तिकीट माझ्याकडे. अरे वा. गंगू बाय अग मालक सहाय, बोल तुझ्या आंब्याचा
भाव तरी काय आंब्याचा रंग हाय पिवळा किती जणांचा त्यावर डोळा जरा तापून बघा जरा पिळून बघा जरा तापून बघा जरा पिळून बघा चिकटे खास लागल थांबा अरे बाप रे गंगूबाई याची जात कुठली हाय माणगुर हापूस पायरी हाय काची माणगुर जात हाय गोडी खायला गाभलाई आत हाय ए बोल गंगूबाई आग दराच काय नीट भाव सांग मी खेणारच हाय तरी काय जरा झाकण उघडून तावशील काय करणार काय मल नंबरी हाय पार खुडवून द्यायला हरकत काय बोल गंगूबाय पैसे देऊ किती काय आता आंबा खायला हरकत काय जरा निरखून घ्या थोड पार खून घ्या जरा निरखून घ्या थोड पार खून घ्या आंबा पाहून करू नका धंदा काय ग खूप यशी वाढले तिची आता सोडू नकोस मम्मी नाही सोड बघते काय काय ते बरोबर बघते चांगलंच बघते हॅलो हॅलो मम्मी अरे अजय तू कुठे आहेस फोन नाही काही नाही हो मम्मी जमलं नाही अगं मी सुरतला नाही मुंबईत आलोय आणि कशी झाली तुझी यात्रा देवदर्शन आले बाबा यात्रेला जाऊन आले पोरीने मी सोबत घेऊन आले ज्या ऐकून ते ऐकलं जे पाहुणे ते डोळ्यांनी पाहिलं आंधळी भैरी झाली असते तर बरं झालं असतं देवा तू मुलींना घेऊन आली लक्ष्मी नाही आली तुझ्या सोबत कशी येणार ती काय झालं अरे बाबा ती नावाचीच नुसती लक्ष्मी आहे आणि वागणं सगळं हडळणीचंच आहे मम्मी तू नीट सांग मला काहीच कळत नाही काय झालं काय तुझी ते लक्ष्मी ड्रायव्हर वर लागले रंग उधळायला काय बोलतेस का मम्मी अरे बाबा मी नाही बोलत अख्खं गाव बोलायला लागले लोक म्हणतात लक्ष्मीचं लग्न देशमुखाच्या मुलाबरोबर झालंय का त्यांच्या ड्रायव्हर संग झाले अरे यात्रेत फिरते काय हिंडते काय सारे गाव रे थुंकाय लागले हे बघण्यापेक्षा मरण आलं असत तर बरं झालं असत रे बाबा बरं झालं असत काय मम्मी आपली लक्ष्मी तशी आहे का उगीच काही नको बोलूस होय रे बाबा सगळ्या गावानं पाहिलं पण तुला नाही पटायचं तू ये तर खरं मग समजेल तुला बाबा येते सुकेरा आबा नमस्कार करते वहिनी येते ग लक्ष्मी आज निघायला हवं का हो रे चंद्रकांना घरी फोन केला होता अजय आजच येणार आहेत मुंबईहून त्याच्या आधी मी आपल्या घरी पोहोचलेलं बरं राहिली असतीस आणखीन चार दिवस नको बाबा सासूबाई मुलींना घेऊन पुढे गेल्यात आणि मुलींची शाळा पण आहे शिवाय घरी नणंदही आहे त्यांनाही नाही बरं वाटायचं पुन्हा येईन कधीतरी निवांत चंद्रकांत हो आलोच मॅडम चप्पल हा चंद्रकांत भलताच विनयशील दिसतोय बुवा चला बाबा येऊ हा ये बाबा हो अण्णा येऊ येते ग वहिनी येते हा मी
काय झालं चंद्रकांत? गाडीत काहीतरी बिघाड झालाय मात्र नक्की. मी बघतो मॅडम. मॅडम, गाडीमध्ये काहीतरी बिघाड आहे. मेकॅनिक शिवाय पर्याय नाही. मी मेकॅनिक शोधून येतो. हो, पण जरा लवकर ये हा. वादळ वारं यायच्या आत ये. मॅडम, या वादळ वाऱ्याचा काही नेम सांगता येत नाही. कधी केव्हा कुठून येईल आणि कुठे घोंगावेल याचा काही नेमच नाही. मी मेकॅनिक शोधून येतो. तुम्ही थांबत हो. पण जरा लवकर ये. हो, येतो. चंद्रकांत, काय हे? किती उशीर? चौकशी केली, खूप शोध घेतला, पण मेकॅनिक कुठे मिळतच नाही. हे बघ, आता हा पाऊसही काही थांबेल असं वाटत नाही. काय करायचं रे आता? हे बघ, दुसरी एखादी गाडी मिळते का बघ. आपण आता अशा रस्त्यामध्ये येऊन थांबलोय मॅडम, त्या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची मदत मिळेल असं मला तरी काही वाटत नाही. अरे मग घरी फोन तरी कर एखादा. तेही करून पाहिलं मॅडम. हा, आपण इथे जवळच एक लॉज आहे, तिथे जाऊया आपण निवाऱ्याला. म्हणजे रात्रभर इथंच थांबायचं? आता पर्याय नाही मॅडम, सकाळपर्यंत सर्व काही व्यवस्थित होईल. या मॅडम, या. चला. रूम हवी आहे. हा, आपलं नाव? चंद्रकांत. आडनाव कोरे. इथं सही करा. हे घ्या, 6 नंबरची रूम. चला मॅडम. या मॅडम. मॅडम, सांभाळा हा दागिने, रात्रीची वेळ आहे. मी राहिलेलं सामान घेऊन येतो. अजय, एकटाच आलास? लक्ष्मी कुठे आहे? म्हणजे लक्ष्मी इथे पोहोचली नाही अजून? अरे मी तिच्या घरी फोन केला होता, ती कधीच निघाली तिथून. बापरे, म्हणजे आणखीन काय हे नवीन प्रकरण? कमालच झाली. कमाल कसली त्यात? ड्रायव्हर आहे ना तिच्या सोबतीला, गेले असेल त्याच्या बरोबर रंगपंचमी खेळायला. मम्मी प्लीज, तोंडाला येईल तसं काही बोलू नकोस. माझं तोंड बंद करशील रे, पण गावभर चाललेली बॉम्ब कशी थांबवशील? आणि कुणाची तोंड बंद करण्यापेक्षा त्या लक्ष्मीचे चाललेले चाळे बंद कर. अरे मम्मीला एसटीनं पाठवून तिने जेव्हा गाडी आणि ड्रायव्हर स्वतःजवळ ठेवलं ना, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली होती. अरे तुझ्या ओंजळीत निखारा आहे निखारा. नवऱ्यापासून मुलगा होत नाही म्हणून ड्रायव्हरशी संबंध ठेवणं म्हणजे देशमुख घराण्याचा घराणेपणा
मान मर्यादा धुळीला टाकला ही ना. लक्ष म्हणून घरात आणली आणि माझ्या पोराचा संसार असं. हे पहा, तुम्ही कितीही ओढून सांगितलं तरी माझा याच्यावर विश्वास बसणार नाही. अरे, संसाराचं नातं विश्वासाच्या पायावर उभं असतं मम्मी. विश्वास आणि अशा छोट्या मोठ्या धक्क्याने विश्वासाच्या भिंती कधी कोसळत नसतात मम्मी. अजय काय बोलतोय. आणि लक्ष्मीची पावलं जिथे पडतात तिथं चैतन्य असत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझी लक्ष्मी कधीही वाकडं पाऊल टाकणार नाही. कळलं तुम्हाला? हॅलो, मिस्टर अजय देशमुख. हो, मी अजय देशमुख बोलतोय. आपण? श्रीरामपूर पोलीस स्टेशन मधून सीपी मोरे बोलतो. पोलीस? लक्ष्मी देशमुख आपलीच पत्नी का? हो, माझीच पत्नी. काय झालं तिला? श्रीरामपूर मध्ये सेवा लॉजवर पोलिसांच्या धाडीमध्ये एका पुरुषाबरोबर रंगेहात सापडली आहे. लक्ष्मी, लक्ष्मी देशमुख घराण्याच्या इब्रतीला काळं फासले ही ना. निदान नवऱ्याच्या प्रेमाची चाळ तरी असायला पाहिजे तिला. 15 दोन मुलं आहेत तरीही असले चाळे सुचतात तिला. मी किती वेळा सांगितलं दुसरं लग्न कर, पण माझं ऐकायचंच नाही ठरवलंय ना. अरे अजय, माझी नणंद लक्ष्मीपेक्षा खूप स्मार्ट आहे. अरे तिचा विचार तरी कर. प्लीज, तुम्ही जरा गप्प बसता का? उगाच टेन्शन देऊ नका. आली बघ भावानी, थांब तिथं. तुझं हे काळं तोंड आणि वाकडी पडलेली पावलं तिथं घेऊन यायचं धाडस कसं झालं तुझ्या? काय झालं आत्या, असं काय केलं मी? काय करायचं राहिलंय बाकी? शेण खाण्याआधी अजयचा तरी विचार करायचा होता. अगं, माहेरी राहूनच धंदा मांडायचा होता ना. संसारावर कशाला विस्तू ठेवायचं म्हणते मी. असं का वागता माझ्याशी? का असं वाईट साईड बोलता? वा ग वा, सगळं करून सरून भागलं. आणि माझं जरा ऐकून तरी घ्या, मी काहीही वाईट वागलेले नाही. उगाच पोलिसांनी अटक केली की काय तुला? तेच तर मला अजूनही कळत नाहीये. हो, पण आम्हाला समजलं काय समजायचं ते. अहो आत्याबाई, पाऊस सुरू झाला, गाडी बंद पडली. चंद्रकांत मॅकॅनिक शोधण्याचा प्रयत्न केला पण मॅकॅनिक मिळालाच नाही. काय करावं काहीच कळलं नाही. इथे फोनही लावला चंद्रकांतने पण फोनही लागला नाही. हो का? दुधखळी समजलीस आम्हाला. अगं भवाने, तुझे सगळे रंगडंग आम्ही यात्रेतच पाहिलेत. आत्याबाई, माझ्यावर विश्वास ठेवा. हो, विश्वास ठेवला म्हणून विश्वासघात केलास. अजय, तुमच्या न बोलण्याचा अर्थ काही वेगळाच आहे. संसाराच्या घरात संशयाचं वादळ घुसलं ना तर घराचं घरपण नष्ट होत. या प्रकरणामागे कुणाचा तरी हात आहे. मी हात जोडतो अजय. माझी बहीण पवित्र आहे, तिच्यावर घाणेरडे आरोप करून तिला कलंकित करू नका. अरे अण्णा, बहिणीच्या पापावर कशाला पांघरून घालतोस? बायकोच्या दारात पडलेलं बोकडा, माझ्या बहिणीबद्दल एक शब्द जरी बोललास ना, सुपारी वाणी कातरून ठेवीन. कान आणि डोळ्यांमध्ये अंतर असत. माझी बहीण पवित्र आहे, उगीच तिच्यावर आरोप करू नका अजय. अण्णा, ठिणगी पडते तेव्हाच आग निघते. मला तरी ही पण शंका आहे की ह्या दोन मुली माझ्याच आहेत की अजून कोणाच्या आहेत. माझ्या घरात मला बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या माणसांचा आहे. अण्णा, आपल्या रक्ताचं नातं तोडू नकोस. माझ्या सौभाग्याचा अपमान करतोस तू. माझा कुंकू पुसायला निघालास तू. या काळवडलेल्या कुंकवाची का हाव धरतेस? अण्णा, माझ्या पती बद्दल भलत सलत बोललेलं मी ऐकून घेणार नाही. तू चालता हो या घरातून. लक्ष्मी, माझं मन आणि माझ्या घरचा दरवाजा तुझ्या हाकेला उभा आहे. अण्णा, Thank you.
अहो ताटे वाढलेत, जेवायला चला. अहो काय म्हणते मी, आधी विचाराने वागायचं नाही आणि मग विचार करत बसायचं. टाळी काय एका हाताने वाजते का? तुमच्या बहिणीचंही काहीतरी चुकलं असेल, उगाच नाही कोण कोणाला त्रास देत. अरे बाबा खाऊन घे दोन घास, ठीक होईल सगळं काही. आधी लाडावून ठेवलं बहिणीला, आता तेच जड चाललंय. सगळं केलं त्यांना दान, आता उल्लसुल्ल शेत पिकाणी करा त्यांचीच भरती. रागिणी वळवणाऱ्या जिभेला लगाम घाल, नाहीतर जीभ हसडून ठेवीन. नाहीतरी तुम्ही दुसरं काय करणार, माझ्याच मेलीचं नशीब फुटक. अरे पोरानो अशी भांडणं करून मार्ग सापडणार आहे का? अरे अण्णा अग्नीतूनच सोन्याचा सुद्धा कस लागत असतो. कसलाही अपराध नसताना देखील सीतेला 14 वर्ष वनवास भोगावा लागला, तिला अग्निदिव्य करावं लागलं. आपण तरी सामान्य माणसं आहोत, निघेल यातून काहीतरी मार्ग निघेल. मार्ग निघण्याची वाट पाहून नाही चालणार. तो ड्रायव्हर भेटल्याशिवाय हे कोड सुटणार नाही आणि मी त्याला शोधल्याशिवाय राहणार नाही. आला महाराजा. काय मामा कोण आहे बे? अरे ही तर चेअरमन साहेबांची गाडी. मग काय चोरलीस का काय रे अंबाजी? बजा नाही मामा, बजरंग राव. बजरंग राव म्हणायचं मला, बजरंग राव. बजरंग राव थोबाड बघितलं का एकदा आरशात जाऊन? म्हणे बजरंग राव. मामा मी आता बजा नाही राहिलोय, साखर सम्राट बजरंग राव झालोय. साखर सम्राट बजरंग राव. साखर सम्राट? चात घालायला साखर आहे का तुझ्याकडे? मामा आता विश्रांती दिवस, आता चर्मन साहेबाच्या गाडीचा ड्रायव्हर झालो मी. एका पगारी चारी खिसे हाऊसफुल. तुमच्या सारखं मैताचे कपडे लाकडे विकत नाही बसत मी. चायला मुलगी देतो म्हणून मला इथं फसवलंस काय? नाही 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 नाही, मागलं सगळं इसरून जायचं. एवढं कशाला मनाला लावून घ्यायचं रे माझ्या साखर सम्राटा? हे बघ चिंता करू नको, तुझ्यासारखा जावई मला पाहिजेच. मी नक्की तुझं लगीन गंगी बरोबर लावून देणार. नक्की ना? हा हा लग्न लावून देणार. ये रे मग जमलं की तुमचं. ये ना मामा. ये ये गंगे मी आलो. गंगे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा. चल चल जाऊया दिंडीत गा दिंडीत, चल चल जाऊया दिंडीत गा दिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत. दुखन कळना ऊसाचा हप्ता अजून मिळना, शेतकरी राजाचं दुखन कळना ऊसाचा हप्ता अजून मिळना. अडाणी आम्ही शहाण तुम्ही, अडाणी आम्ही आणि शहाण तुम्ही, 380 घाला बंडीत गा बंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत. शेतकरी झाल्यात गोळा, साखर सम्राटानो खुर्ची सांभाळा, स्वाभिमानी शेतकरी झाल्यात गोळा, साखर सम्राटानो खुर्ची सांभाळा. राजू शेट्टी आले गाव जाग झाले, राजू शेट्टी आले गाव जाग झाले, कर्मयोगी हा पंडित गा पंडित, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत, चोराला गाठूया खिंडीत दादा खिंडीत.
दुपारचे अडीच वाजलेले आहेत. डोक्यावर सूर्य तळपतो आहे. खाली रस्ता तापलेला आहे. पायाला चटके बसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये गावागावातून आलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, माय मावल्यांनो, आज या ठिकाणी आपण निर्धार यात्रेचा समारोप करण्यासाठी जमलेलो आहोत. गेले 13 दिवस उन्हातानाची पर्वा न करता, पायाला बसणाऱ्या चटक्यांची पर्वा न करता, पाय सुजले पायाला पोट आले तरीसुद्धा तुम्ही आणि मी सगळ्यांनी हजारोंच्या संख्येनं रस्त्यावरून चालत राहिलो. गांधीजींच्या मार्गानं आपल्या मागण्या रेटत राहिलो. पण या मुर्दार सरकारनं, या माजलेल्या साखर सम्राटांनी आणि या दूध सम्राटांनी आपली दखल घेतली नाही. म्हणून आज या ठिकाणी काही निर्धार करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. भावानं आयुष्यभर काबाड कष्ट करायचं, घाम गाळायचा आणि घामाचं दाम मात्र आमच्या पदरामध्ये पडत नाही, अशा प्रकारची अवस्था आज आमची झालेली. आज आमच्यातले अनेक शेतकरी कर्ज फेडता येत नाहीत म्हणून आणि आमची कर्ज बुडवायची नियत नाही म्हणून किडामुंगीसारखं आत्महत्या करतायत, मारतायत. अरे माणूस म्हणून जगण्याचा आम्हाला काही अधिकार आहे का नाही, हा प्रश्न या मुर्दाड व्यवस्थेला, या सरकारला आपल्याला आज या ठिकाणी विचारायचा आहे. आम्ही काबार कष्ट करायचं, घाम गाळायचा आणि आमच्या घामाचं दाम कुणीतरी चोरून द्यावं, त्याची चोरी करावी, त्याच्या घरावर दरोडे टाकावेत, अशा प्रकारची अवस्था आज आपली झालेली आहे. आम्ही घाम गाळून ऊस पिकवायचा, कारखान्याला घालायचा, पण जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज काढल्याशिवाय आमचं कधी कर्ज पिटलंच नाही. नव्या पिकाच्या लागणीसाठी कर्जाशिवाय आमचं कधी जमलंच नाही. खताचं पोतंसुद्धा आम्हाला आणायला कधी जमलं नाही. एका टनापासून यांनी हजारो रुपये मिळवायचे आणि आम्हाला त्यातले 1200 आणि 1300 रुपये बेकाराला द्यावेत, तशा पद्धतीनं तुकड्यात तुकड्यानं द्यावे. आमच्या दुधाचा उत्पादन खर्च 18 रुपये असताना त्यांनी आम्हाला फक्त 12 रुपये द्यायचे आणि ते दूध मुंबईला नेऊन मात्र 25 रुपयाला विकायचं. या दुधातलं 12 आम्हाला 13 त्यांना, म्हणजे म्हशीपेक्षा रेडको आज मोठं झालेलं आहे. आम्ही कर्ज काढलं तर नाबार्डनं दिलेलं कर्ज आमच्यापर्यंत पोचायला 20% होतात. नाबार्डचा त्याचा दर मात्र असतो 2%. म्हणजे नाबार्डमधून आमच्यापर्यंत कर्ज पोचवणाऱ्यांनी, वाटणाऱ्यांनी 20-20% वाटून घ्यायचं, 18-18% वाटून घ्यायचं. कसा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून येणार? म्हणून ना दुधाला भाव आहे, ना उसाला भाव आहे, ना सहजगत्या कर्ज मिळतंय, अशी अवस्था आज आपली झालेली आहे. मला या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं, लाखांच्या संख्येनं तुम्ही तर आलेला आहात, आपल्याला आज एक निर्धार या ठिकाणी करायचा आहे. शेतकऱ्यांना लुटून गबर झालेल्या साखर सम्राटांना आणि दुधामधल्या बोक्यांना सुद्धा इशारा द्यायचा आहे. जर या दूध उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाहीत, आम्ही भीक नाही मागत, आम्ही आमच्या घामाचं दाम मागतोय. दुधाला दर जर वाढवून नाही दिला, उसाचे राहिलेले पैसे जर नाही दिले, तर आता गाठ या शेतकऱ्याशी आहे. आता आम्ही मुकाट्यानं मरणार नाही. किडामुंगीसारखे मरण्याचे दिवस आता संपले. आता शेतकऱ्या जागा झालेला आहे. शेतकऱ्याची तरणी भांड पोरं आता जागी झालेले आहेत. आता आम्ही तुमच्या दारामध्ये भीक मागायला येणार नाही. आम्हालाही कळालंय आता मागायचं नाही, हिसकावून घ्यायचं. आता तुम्ही देत नाही म्हणून दुबळ्यासारखं आम्ही आता मरणार नाही. आत्महत्या तर मुळीच करणार नाही, कारण आता आमच्या लक्षात आलेलं आहे की जगाचं लज्जा रक्षण करणारा कापूस उत्पादक शेतकरी अर्धपोटी राहून पोट भरता येत नाही म्हणून आत्महत्या करतोय. त्याच्या अंगावर कपडे नाहीत. दोष आमचा नाही, या लबाडाने आमच्या अज्ञानाचा, आमच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन आम्हाला लुटलेला आहे.
जगाचा अन्नदाता, जगाचा पोशिंदा आज अर्धपटे आहे, उपाशी आहे. आणि म्हणून आता आम्ही आत्महत्या नाही करणार, आता नेबळटासारखं आम्ही मरणार नाही. जर प्रसंग आलाच तर आम्ही हत्या करू, पण आत्महत्या नाही करणार हा निर्धार आपण आता या ठिकाणी सगळ्यांनी करायचा आहे. म्हणून सरकारला मला एवढंच सांगायचं आहे, अरे या शेतकऱ्यांचा घाम लुटून जो अमाप पैसा गोळा केला त्यातून या महाराष्ट्राचं राजकारण उभं राहिलं. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या खरेदी विक्रीचा पैसा सुद्धा हा आमच्या शेतकऱ्यांचा होता. आता तुमच्या गमज्या नाही चालायच्या. जसं आम्ही तुम्हाला वाजत गाजत खुर्चीवर नेऊन बसवलं, तुमच्या विजयाच्या घोषणा दिल्या, या मनगटाने आजपर्यंत तुमचा जयघोष घातला, पण आता आम्ही जयघोष नाही करणार. आता हीच मनगट तुमच्या नरडीचा घोट घेण्यासाठी आसुसलेले आहेत हे लक्षात ठेवा. आम्ही अजूनही संयम सोडलेला नाही, अजूनही 25 दिवस आम्ही तुम्हाला मुदत द्यायला तयार आहोत. पण या 25 दिवसांमध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाहीत, जर आमच्या मागणी प्रमाणात दुधाला दर नाही मिळाला, जर आम्ही सांगतो त्या पद्धतीनं उसाला दर नाही मिळाला, तर मात्र तुमचं खरं नाही. या 25 दिवसांमध्ये आमचे सगळे प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला लुटणाऱ्या लुटारूंना पाठीशी घालणाऱ्या राज्यकर्त्यानो या सरकारचं अस्तित्व सुद्धा आम्ही मान्य करणार नाही हा इशारा आहे. दरोडेखोरांनाच पाठीशी घालणाऱ्या सरकारचं अस्तित्व कशासाठी मान्य करायचं? म्हणून या सरकारचं अस्तित्व आता मी मान्य करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, 25 दिवसानंतर गावागावामध्ये सगळ्यांनी जागृत राहायचं, सावध राहायचं. जे सरकार आणि सरकारचे प्रतिनिधी आपल्याला न्याय देत नाहीत, त्या मंत्र्यांना आता आमच्या गावामध्ये यायचा अधिकार राहिलेला नाही. त्या मंत्र्यांना गावाच्या वेशेवर अडवा, त्या मंत्र्यांना सांगा की तुझं इथं काही काम नाही. आणि म्हणून सरकारनं राज्यकर्त्यांनी वेळीच योग्य पावलं उचलावीत, अन्यथा आता अनर्थ होणार आहे. आणि ही नव्या क्रांतीची सुरुवात असणार आहे, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. बळीराजांचा विजय असो, बळीराजांचा विजय असो, बळीराजांचा विजय असो, बळीराजांचा विजय असो. काय करावं सुचत नाही. या बळीराजाच्या आंदोलनामुळं दूध संघ जवळजवळ बंद पडले. या बळीराजाला वठणीवर आणलं पाहिजे, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. ए तुझ्या बापाला घाबरून आम्ही गप्प बसलो असं वाटतं काय तुला? तुला लगेच हाकलून दिली असती, पण आमच्या घराण्याची आबरू जाईल म्हणून आम्ही गप्प बसलो. तिला काय कळते घराण्याची आबरू? आणि तुला माझी आई म्हणजे कोण वाटली ग? रस्त्याने चालली ना की 100 बायका वाकून नमस्कार करतात तिला. अग माझा जावई पण दूध संघाचा चेअरमन आहे म्हंटल, तुझ्यासारख्या 100 बायका नोकरीत ठेवतोय तो. मला नाही चालायचं इकडचं तिकडं काय केलेलं. यातलं जर तुझ्या भावाला काही सांगितलंस तर त्याला खलास करून टाकेन. आमची ताकद अजून तुला माहित नाही. अजय आला वाटत. ए अजय आलेल्या तुझं काळं थोबड दाखवू नकोस त्याला. जा बघतेस काय. तुला तोंडाने बोललेली भाषा कळत नाही. अग जा. औ दसं कुठली आलास, उशीर केलास, आपल्याला कार्यक्रमाला जायचंय. जा आवर लवकर. लक्ष्मी कॉफी कर बघू पटकन, आम्हाला निघायचंय.
अभिनंदन मिस्टर अजय, पाहुणा येणार आहे तुमच्या घरी. पण मिस्टर अजय, खरोखरच तुम्ही आनंदी व्हायला हवं, इतक्यात बळ नकोय का? होय डॉक्टर, दोन मुली आहेत आम्हाला, आत्ताच बाळ नकोय, अबॉर्शन करून टाका. नाही नाही, मला बाळ हवंय. लक्ष्मी, जन्माआधी त्याचा जीव घेणार नाही मी. डॉक्टर, तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका, अबॉर्शनची तयारी करा. हे पहा, आईच्या संमतीशिवाय कुठल्याही डॉक्टरला हे करणं शक्य नाही. तुमच्या दोघात ठरवून निर्णय घ्या. तिचा विचार घेण्याची आवश्यकता नाहीये मला मॅडम. अजय, डोंट वेस्ट माय टाइम, तुम्ही जाऊ शकता. ओरड ओरड, तुझा भाऊ म्हणजे कृष्णाचाच अवतार, येईल बघ 2 मिनिटात मदतीला. माझी चूक झाली. लग्न करते वेळ जर हिला ओळखलं असतं ना, तर आज ही वेळ आलीच नसती. काय ग टवळे, माझ्या भावात काय कमी होती सांग. मारा मारा, पण माझ्या बाळाला मारू नका. माझ्या बाळाला मारू नका. तुमची शपथ घेऊन सांगते, हे तुमचंच बाळ आहे, हे तुमचंच बाळ आहे. दुसऱ्यांच्या पापाला मी माझं नाव लावू देणार नाही. गप गुमान, ह्या डिवोर्स पेपर वर साइन कर आणि निघून जा माझ्या आयुष्यातून. आपल्याकडे चंद्रकांत ड्रायव्हर राहतो ना? राहत होते, आता नाही राहत. किती महिने झाले त्याला जाऊन? महिना झाला. सध्या कुठे राहतो, काही पत्ता वगैरे? अजय, काय करतोस एवढ्या रात्री गॅलरीत? झोपच येत नाही मम्मी. साहजिकच आहे, कशी झोप येईल? बायकोचं सुख नशिबात नसल्यानंतर. प्लीज, मला तुम्ही एकांत देणार की नाही? अजय, अरे तुझी परिस्थिती आम्हाला नाही पाहावत. काल झालं भोक पडतात रे. कसं होणार आहे राजा तुझं? माझं काहीही होणार नाही. अरे आम्हाला बरं वाटावं म्हणून तू बोलतोयस, हे आम्हाला कळत नाही का? मग एकदाच सांगून टाका ना मी काय करायचं ते. मी काय म्हणते, सुरेखाचे ननंद स्मार्ट आहे, माझं ऐक, तिच्याशी तू दुसरं लग्न कर. अजय, अरे तुझ्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाही. माझ्या संसाराची वाताहत होत असताना अजय मी दुसऱ्या लग्नाचा विचार. अजय, थंडगार पाण्याने आंघोळ करायला पाहिजे, पाणी भेटो ना भेटो आंघोळ करायला पाहिजे. पाणी अरे बाबरे, अरे बाबरे, अरे बाबरे, गंगे
सगळे केस गळा लागले जम गंगे ए गंगे आले आले काय झालं ओरडताय कशा बाई गंगे काय झालं देवाने तुला डोसके बिस्के दिले की नाही का काय झालं हे बघ सगळे केस माझे या बाया आव म्हणजे ती बाटली बाथरूम मध्येच राहिली का काय आव पण मी म्हणती आंघोळ करताना जरा डोळे उघडत ठेवून इकडे तिकडे बघून आंघोळ करावी अरे देवा परमेश्वरा माझा नवरा शाना कवा होणार तू शानी झालीस नव्हे ना आता कामावर कसं जाऊ मी तुझ्या बापासारखा टकला झालो ना कुठे पडलं टकाल अजून हाय केस लोक असतील मला लोक असतील जर असेच केस केले तर म्हणून लोक असतील पुरी बाबा तुम्ही लक्ष्मी कशी आहेस तू काय अवस्था करून घेतलीस तस काही नाही हो बाबा बरे आहेस ना अण्णा नाही आला कसा आहे तो हाय बरा आहे तो माझ्यावर रागावला असेल ना येईल एक दिवस तोही येईल तू चिंता करू नकोस मी वाट पाहिन त्याची येईल या ना बाबा घरात कोणीच दिसत नाही सगळे बाहेर गेलेत आणि मुली मुली शाळेत गेल्यात बाबा या ना ठीक आहे मी चहा आणते तुमच्यासाठी तुला डोळे भरून बघितलं आणि मन कसं भरून आलं हे घे काय हे तुझा उद्या वाढदिवस नाही का तुझ्या भावानं पाठवलंय खरं तर तुला गावाकडंच बोलवायचं होतं येईल येईल कधीतरी प्रसंग जा देवा समोर ठेव आलो बाई एकदा अरे ये 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 तुम्ही का आलात पुन्हा आमच्या घरी अहो उद्या माझा वाढदिवस आहे ना म्हणून अण्णांनी साडी पाठवली पहा माझ्यासाठी तुमचे नि आमचे संबंध केव्हाच संपले अरे अजय जावाय बापू संबंध तुटायला काचेचा पुतळा वाटला का अहो दोन घरांची नाती देवानच बांधलेली आहेत आणि तोच दोन मनाच्या गाठी बांधत असतो काचेपेक्षा नाजूक असतो संसार विश्वास संपला की तडी पडतात त्याला अरे अजय कुणाला आणि कशासाठी समजून सांगतोयस व्यभिचारी मुलीचा बाप भी तसाच बदफैली असायचा अहो जरा समजावून तरी घ्या हा हा म्हणे समजून घ्या एकदा समजून घेतलं तर पडली ना गळ्यात ही औदसा मी तर म्हणत होते ही बयास नको खरंच पण पोराने नाही ऐकलं पण ती अशी व्याभिचारी होती हे कुठे माहित होतं मला अजय अरे स्वतःच्या पत्नीला व्याभिचारी ठरवणारा कसला रे तू नवरा अरे सात जन्माची संगत करण्याच्या शब्द घेतल्या ना तुम्ही काय खरं काय खोटं याचा जरा तरी सरासर विचार कर आमच्या घरात येऊन आम्हाला शहाणपण शिकवायची गरज नाही ज्याला शब्दांची भाषा कळत नाही तुझं घर अरे फुकटचं खाणाऱ्याचे औलाद कसला आलाय तुला एवढा मास स्वाभिमानी शेतकरी आहे असले गुरुवर नाही कापून घेणार शेवटचा इशारा देऊन सांगतो जरा नीट वागायला शिका गाठ माझ्याशी लक्षात ठेवा समजलं दुधातल्या बोके बाबा वाढदिवस साजरा करतेस काय वाढदिवस साजरा करूया अण्णा तू लग
लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी माहेरचा घास हा अमृता परी सतीला आधार पती परमेश्वर मायेचे आहे तुझे माहेर मला जगण्यास हवा आधार आधार माहेर ये तू लक्ष्मी लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी शब्दांचा मारा परिताने केला रामाने सीतेचा त्याग केला तुझ्या विना जगती कोण आहे कोण आहे माहेरी ये तू लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी लक्ष्मी माहेरी ये तू लक्ष्मी तो बघुनी सारे गहिवर तो सांगू कसे ते तुला अगपोरी सांगू कसे ते तुला अगपोरी दुख जाणतो तुझी मी सारी तुझी तू घे ग नवी भरारी नवी भरारी माहेरी ये तू लक्ष्मी 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 ग्लास आण रे या साहेब
चंद्रकांत सोडणार नाही मी. अरे तू कुठे तरी पळून गेलास. ते तुला तू उठवून काढल्याशिवाय राहणार नाही. चंद्रकांत चंद्रकांत थांब बरं बोलणार. चंद्रकांत तुला सोडणार नाही मी. अरे माझ्या हातून तुझी सुटका नाहीये. चंद्रकांत चंद्रकांत मी सांगतो थांब आहे तिथे. अजून नवरीकडची मंडळी आली नसती ना. अजय तू बाकी चिंता करूच नकोस. सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त कार्यालयात जायचं, संगीताच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि तिला घरी घेऊन यायचं. बरोबर, बाकी काहीच नाही. चला चला. अरे मला मारू नको अण्णा. मी सांगतो, तुमच्या वडिलांची शेतकरी संघटना यांना मान्य नव्हती. तुमच्या वडिलांचा स्वाभिमान यांना मान्य नव्हता. तुमच्या वडिलांना वटणीवर आणण्याचा डाव यांनी केला. त्याबरोबर मॅडमना घराबाहेर हाकलून दिलं. त्यात मलाही सामील करून घेतलं. ऐकलत ना? अगोदर मी नाही म्हणालो, पण पैशाचे आमिष दाखवल्याने मी तयार झालो. पैशाचे आमिष दाखवले म्हणून मी तयार झालो. मलाही पैशाची गरज होती म्हणून यांनी जसं सांगितलं तसं मी केलं. साहेब मला माफ करा, साहेब मला माफ करा. अरे काय झालं, काय भानगडे? बोल, मला मारू नका आता. मला बोल, काय झालं ते बोल. हा सगळा प्रकार मालकीन बाईंचा आहे. अजय चल लवकर, हे नवीन काय तर कुंभांड दिसतंय रचलेलं. अखेर सत्य बाहेर पडलंच ना. लाचार आहे मी. नोटांच्या पुडक्या समोर लाचार झालो. माझ्या हातून पाप घडलं. मला माफ करा चेअरमन साहेब. साहेब गाडी बंद पडल्याचं नाटक मी केलं. मेकॅनिकला शोधण्यासाठी गेलो. मेकॅनिक मिळत नाही असं मालकीनबाईंना सांगितलं. एवढ्यात पाऊस सुरू झाला. जवळच्या लॉजवर जाण्याचा मीच डाव केला, तेही यांच्या सांगण्यावरून. लॉजवर गेलो, खोली घेतली आणि काही वेळाने हॅलो हॅलो पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशन साहेब, तेव्हा लॉजवर काहीतरी भानगड आहे.
कसले? इथे लफड चाललंय साहेब, लफड. लफड? कसलं लफड? मोठं गवाड सापडेल, या लवकर. बोल पुढे. पोलीस यायच्या टायमाला मी हळूच पोलीस शिरलो आणि आज जाऊन झोपलो. आम्हाला लॉज चेक करायचं आहे. आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आहे की लॉज वरती लफड आहे. अवश्य लॉज चेक करा. ठीक आहे हवालदार, चला. लक्ष्मीताई निर्मळ आणि पवित्र आहेत हो. मलाच पैशाचा मोह झाला आणि तुमच्या बहिणीच्या सुखी संसारावर विस्तव ठेवला. साहेब साहेब, मी तर परका माणूस, पण घरच्या सगळ्या लोकांनी लक्ष्मीताईंशी असं वागायला नको होतं. क्षमा करा साहेब, मला माफ करा साहेब, मला माफ करा. ओ सूर्यावर थुंकायला निघालास? पडली ना तुझी थुंकी तुझ्याच तोंडावर? दुसऱ्यावर अविश्वास दाखवताना किमान स्वतःवर विश्वास असावा. काय स्मिताबाई, सगळं भांडं उघडं पडलं ना आता. अहो काही काही ना स्वतःच्या मुलासाठी तरी कारस्थान केलं, पण तुम्ही स्वतःच्याच मुलाचं वाटोळं केलं, त्याचं घर उद्ध्वस्त केलं, त्याचा संसार उद्ध्वस्त केला. थत तुमच्या जिनगानीवर. लक्ष्मी बेटा, आमचा गैरसमज दूर झाला, खूप त्रास दिला तुला. खर तर माफी मागायची आमची लायकी नाही, पण या सगळ्यांच्या वतीनं मी तुझ्या पुढं माफी मागतो. यांना क्षमा कर. लक्ष्मी, मी चुकलो, मी तुला खूप छळलं, खूप छळलं ग मी तुला. या भ्रष्ट मनाने तुझ्यावर संशय घेतला. तू खरी पतिव्रत आहेस, मला माफ कर. मला माफ कर लक्ष्मी, मला माफ कर. सात जन्माच सोबत राहण्याचं वचन देऊन आली या घरात. तुमच्या मनातला संशय संपला, बस मला आणखी काही नको, काही नको. आव आव, चहा घ्या की? घेतो की. आणि काय वो एवढं कसल्या विचारात गडून गेलाय सा? अग गंगे, विचार करायला माणसाजवळ बुद्धी पाहिजे, बुद्धी. ते तुला जमायचं नाही. ते बी खरंच आहे की मला जर बुद्धी असती तर तुमच्या संग लगीन कशाला केलं असतं मी. तुझं राव दे गंगे, आपल्या मालकीन बाई आहेत ना. हा, त्यांचं लक्ष्मीताई. धुतलेल्या तांदळासारखं निघाल्या बघ. घरच्याच माणसांनी कारस्थान करून तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, पण ते समद उघडं पडलं बघ. अव खोट बोललेलं कवा ना कवा उघड पडत. बरोबर आहे. घर काढलं तू, डोंगर काढ, डोंगर काढ ना. मी काढते माझी चकली. तू व्हेरी गुड. अहो, आपल्याला मुलगा होऊ दे म्हणून मी कुलदेवतेला नवस बोलले होते. आपण जाऊया ना कुलदेवतेच्या दर्शनाला. नको. अगं बेडी आहेस का तू? त्यात विचारायचं काय? मुलांनो जाऊया ना देवळात. जाऊया ना. यस, चला 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 चला. कम 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 कम. चला 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 चला. आत्याबाई, आम्ही देवदर्शनाला जाऊन येतो.
करायची काही गरज नाही. देवदर्शनाला गेल्यावर कुठं मुलगा होतो काय? अगं उगाच कशाला अडवतेस त्यांना? देवाला जाताना कोणी अडवतं का? जा रे जा. शांत राहा तुम्ही जरा. मला नको शांत करूस. आधी तू शांत हो. आयुष्यभर शांतच राहिलो मी. आता आपण दोघांनी शांत बसायची वेळ आली आहे. तरच या दोघांचा संसार सुखाचा होईल. कळलं? बरं बरं. कालपासूनची 2 दिवसाची ती धुणं भांडी पडल्या ती आधी करा आणि मग जा कुठं जायचं तिकडं. लक्ष्मी, जन्म देणारे माता पिताच देवासमान असतात. पण ज्या देवा देव पण नाही, ती नुसती मूर्ती असते. दगडाची मूर्ती. कोणाचंही काही ऐकण्याची गरज नाही. चल येतो पप्पा. ये येते. ऐका बघा बघा कशी गेली ती. मला काही किंमतच नाही. मी या घराची मालकीर का मोलकरी? काय समजतात हे? कशी गेली म्हणजे चालत गेली. आणि मालकीण का मोलकरीण हा काय विचारण्याचा प्रश्न आहे? आई आहेस तू त्याची. आईचं वात्सल्य तुझ्या ठिकाणी असतं तर त्यांनी तुला आई म्हणून स्वीकारलं असतं. पण तू एखाद्या हिडंब्यासारखी त्याच्या अंगावर ओरडायला लागलीस तर कसं व्हायचं? म्हणे वात्सल्य नाहीये. तुम्ही हे त्यातलेच एकाच माळ्याचे म्हणी. ज्योतिबाचं नाव ज्योतिबाचं नाव ज्योतिबाचं नाव मनासारखं देवदर्शन झालं ना? हो ना. खुश ना? अगदी समाधान वाटलं. कोण हे? एनी प्रॉब्लेम? अरे काय मागून आलास देवाला? सुख शांती समाधान? अरे देवाला काय मागतोस तू? तुला देतो की आम्ही कायमची शांती. अहो तुमचं काय वाईट केलंय आम्ही? का अडवत आम्हाला? ए हम अच्छा बुरा नाही सोचते, सिर्फ पैसा देखते. हे बघा, माझ्या नादाला लागू नका, पश्चाताप होईल. अरे अजय बरीच मस्ती आहे की तुझ्या. अरे ठोका त्याला. No!
जे हवं असतं तसंच मी घडवून आणतो. अजयचा काटा काढलेलाच आहे. नेक्स्ट टार्गेट लक्ष्मी. झलक दिखला जा एक बार आजा 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 आजा. झलक दिखला जा झलक दिखला जा एक बार एना 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 ए हाय ओहो आ आ ओहो काय सौंदर्य आहे. रंभा मेनका उर्वशी बिपाशा मल्लिका आणि तू अशी ओलिका. काय सौंदर्य बनलास देवा. आणि आमच्या बुलडोजर गंगीला बनवतानाच कसा तुझा मूड गेला रे. हिचा फोटोच काढतो आता. हाय हाय ऐश्वर्या आय हाय त्या दिसते मोबाईलमध्ये. काय फोटो दिसतं यार. ओहो ऐश्वर्या ऐश्वर्या.
या बया 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 माझा नवरा कशात एवढा मग्न झाला आणि आता साप घुसलाय तरी त्याच्या ध्यानात येत नाही होय. आता आता या सापाला काय करू मी, कुठं काय सौंदर्य आहे, काय आंघोळ करते रे बाबा. अगं इतकं मारतीय तर बाहेर बी निघणं काय केलंय. अगं त्याच्या शर्टात साप शिरलाय. शर्टात साप? अरे बापरे, जाताना साप मी बघितला. गेला कुठं कोण जण शोधायला पाहिजे. आता याला शोधून काढायलाच पाहिजे. शर्टात गेलाय काय बघूया बर. शर्टात नाही मग गेला कुठं, गेला कुठं साप. गे अजून एकदा साप आला असता बरं झालं असतं. पाय मी तुला विदावती घरला. लक्ष्मीच मात्र फार वाईट झालं. जे व्हायला नको होत तेच झालं. लक्ष्मीवर आणखी एक संकट आलं. मला वाटत लक्ष्मीला आता इकडच आणलेलं बरं. संकट आली कि ती एकटी येत नसतात हेच खरं. नमस्कार. नमस्कार रागिणी. तुझे आई वडील आले. आई नमस्कार. बस झालं ते फार वाईट झालं. अगदी मनाला लागून गेले बघा आमच्या. असं घडायला नको होतं. सासरेबुवा मी 4 दिवस गावी जाऊन येतो, तुम्ही इथेच राहा. तेवढीच रागिणीला सोबतही होईल. येतो मी. काय ग रागिणी, हे असं अचानक कसं काय घडलं? अगं घडलं तर घडू दे ना, पण तू कशाला डोळ्यातून पाणी काढतीस एवढ्या भरल्या घरात? हा गब्बाई. अगं आई, हा माझा नवरा तर त्या लक्ष्मीचीच भरती करायला चाललाय. तरी मी त्याला मी काही बोलले नाही आणि आता तर तिला कायमच आणून ठेवायचं चाललंय. काय? हो ना, ती आणि तिच्या 2 मुली म्हणजे माझ्या या घराचा मासळी बाजारच व्हायचा. अगं काळजी कशाला करतेस, मी आली आहे ना, काढू काहीतरी याच्यातून मार्ग. मला नाही वाटत यातून काही मार्ग निघेल. लग्न झाल्यापासून बघते तिच्याच नावाचा जप चालू असतो. असं दे ग, पण काय ग, तुझा नवरा तरी तुझ्या ताब्यात आहे ना. कसलं काय? हा मी घरात आहे की नाही याचं कोणालाच काही नसतं. आणि नवरा नुसता लक्ष्मी लक्ष्मी करत असतो. त्याला माझ्या संसाराचं काहीच नाहीये. मला त्यांचं सुख समाधान काहीच नाही. आई तू आलीस ना तर मला घेऊन जा, मला इथे नाही राहायचं. गप्प बैस, म्हणे मला घेऊन जा. अग आपलं हक्काचं घर सोडून कुठं चालली आहेस तू? आणि यांना असं घाबरून पळून जायचं मनात सुद्धा आणू नकोस. मी आली आहे ना, बघ बघच आता तू तुझा संसार कसा नीट लावून देते ते. लक्ष्मी किती दिवस अशी बसून राहणार तू? त्याची आठवण काढी. जे व्हायचं ते होऊन गेलं. कशात मनच लागत नाही मामंजी.
सारखे डोळ्यापुढे तेच दिसतात. हे पांढरं कपाळ घेऊन जगण्यात तरी काय अर्थ आहे? अगं असं म्हणू नकोस. आता तुझ्या मुलीच्या सुखातच तू तुझं सुख शोध. त्याचीच काळजी वाटते हो. आपल्या घरातलं वातावरण हे असं, काय होणार आहे माझ्या मुलींच्या भविष्याचं कोण जाणे. काळाच्या पोटात काय दडलंय कोणास ठाऊक. माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही. माझ्यामुळे तुम्हालाही त्रास ओसावा लागतोय. मला सगळं कळतंय मामंजी. नाही ग, मी तर माझ्याच चुकीची शिक्षा भोगतोय. तिच्या माहेरच्यांनी मला मोठं केलं, नंतर मी मोठा झालो, पण हिला वाटतंय तिच्या माहेरच्यामुळेच मी मोठा झालो. एवढं सगळं मिळूनही ती गावभर बोंब मारत सुटते की माझ्या माहेरच्यामुळं हा मोठा झाला आणि घरात असा आहेदोस घालते. मला दिसत नाही का मामंजी? लक्ष्मी, मी उद्याच ही सगळी संपत्ती तुझ्या नावावर करून टाकतो. बस निर्णय झाला. लाज वाटायला पाहिजे लाज. माझी संपत्ती लागली तिच्या नावावर करायला. माझ्या बापामुळे सगळं मिळालं, माझ्या माहेरच्यामुळे हे चेअरमन झाले, माझ्या बापामुळे मान सन्मान मिळाला, आणि म्हणे मी हिच्या आयुष्याचा खळुकळा केला. खळुकळा कोण कुठेही पांढऱ्या पायाची, आणि लागले तिच्या नावावर करायला. आते बाई, मला काही नको हो, पण मामंजीना असं बोलू नका. गप गा, म्हणे मला काही नको. जणू काय मी तुझ्या मागच लागली आहे घे घे म्हणून. तू तर या घराचं सारं सुख जाणून टाकलंस. तू या घरात आहेस तोवर या घराला सुख नाही लागायचं. आत्या, माझ्यामुळे तुम्हाला तुमचं सुख मिळत नसेल तर मी आपली कायमची माहेरी निघून जाते. पण मामंजीना नका हो असं काही बोलू. जा मग, वाट कशाची बघतेस? तुझं तोंड कर काढ एकदाच. कायदाशिनी, जेव्हा एखादी मुलगी लग्न करून घरात जाते ना दुसऱ्यांच्या, तेव्हा ती सून नसते, ती त्या सासू सासऱ्यांची मुलगी असते. लक्ष्मी आपली मुलगी आहे, तिच्या पोटी अजयचं बाळ वाढत आहे. तुझ्या लक्षात कसं येत नाही बिंडोक कुठले? लक्षात आलं? मला खूप भूक लागली आहे. सकाळी पण काही खायला दिलं नाही. थांबा थोडं. मामाच्या घरी गेलं ना की देते हो तुम्हाला जेवायला. तिथे गेल्यावर काय खायचं ते खा. दूध, भात, साखरपोळी, काय खायचं ते खा.
जाऊया चल चल अण्णा बाबा अण्णा बाबा कोण आहे तू काय ग कशाला आलीस इकड आणि बघतेस काय अशी म्हटल माहेर आहे हे पाहुणी सारखं चार दिवस राहायला यायचं असत अत्ते असं काय बोलता एकदम अहो माझा काही इथं हक्क नाही का हक्क अरे वा हक्क सांगायला लागली म्हटलं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी गाजवायचा असतो हक्क आणि काय ग सारखं काय माझ्या मुलीच्या मागं लागलीस तुला नाही जमला निदान तिला तरी करू दे सुखाने संसार नका अशा टोचण्या देऊ दुःखाची गाठोडी उचलून उचलून फार पिचून गेले ओ मी गेले कित्येक दिवस झाले माझ्या या पोरी पोटभर जेवल्या सुद्धा नाही तो हवाच्या गळ्यात पडून पोटभर रडायचंय हो मला मनातल्या दुःखाला वाट करून द्यायची वहिनी वहिनी जरा भात दे ग माझ्या या पोरी उपाशी आहेत वहिनी जरा भात दे ग हवं तर भीक मागते असं समज चुप म्हणे भीक मागते अगं भीक मागायला गावात घर काय कमी पडली आहेत का म्हणे भीक मागते उपाशीत म्हणे तिच्या पोरी उपाशी काय ग या घरातलं सगळं गुंडाळून घेऊन गेलीस आणि काही शिल्लक आहे का आणि हो तुझ्या नवऱ्याने बरं का कमवून आणलं नव्हतं या घरात म्हणे भीक मागते जा जा भात तर मिळणार नाहीच भाताचा शीत देखील मिळणार नाही चल चालती हो इथून काय तोंड बघत उभी आहेस सांगितलेलं कळत नाही चालती हो इथून चल गाई वहिनी आत्या बाई असं नका करू हो थोडा तरी भात द्या हो तुला सांगितलेलं कळत नाही का चल घेऊन जा तुझ्या पुरींना चल गाई दरवाजा लावा रहा सुखी संसारी रहा सुखी संसारी हतएऊन को माहेरी हतएऊन को माहेरी मातेचे घर स्वर्गा समान माते विना घर नरकाची खाण गोवती वाढली काट्याची वेल जपून लक्ष्मी टाक पाऊन देव मंदिर सासरी देव मंदिर सासरी आता येऊ नको माहेरी आता येऊ नको माहेरी व्याकुळ
तरी वणवा पेटला दैवाचा खेळ हा दोष कुणाला विधी लिखित कुणान चुकले त्यातच सारे मर्म लपले जळाली स्वप्ने सारी जळाली स्वप्ने सारी आता येऊ नको माहेरी आता येऊ नको माहेरी ताही दिशाना वण वण फिरली तुटले सासर तुटली नाती असह्य ओझे उपाशी पोटी म्हणून आली माहेरी म्हणून आली माहेरी म्हणून रागिणी ए रागिणी काय गाई बघितलंस ती 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 सटवी रात्रभर अंगणात झोपू नये बाई 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 तुझ्या नवऱ्यानं जर हे बघितलं ना तर सगळं घर कसं अगदी डोक्यावर घेईल आणि ती आक्रस्थळेपणा करून भावाच्या गळ्यात जर पडली तर कायमचा ठेय्या तिचा या घरात बघ काय नाही एक ना एक दिवस ती कायमची या घरात तू घराच्या बाहेर काय करायचं अग तू नुसता एक इशारा कर देतो गावाच्या बाहेर फेकून तिला येड्याराव येड्यावानेच बोलला ना तुम्ही असं आपण काही केलं ना तर सगळा गाव गप बसल का अहो तिच्यावर आम्ही अत्याचार केला म्हणून सगळा गाव निस्ता बोंबा मारल हो हो करायचं बर हा हाय माझ्याकडे एक उपाय मग सांग 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 उगीच नाही माझे काळेचे पांढरे झाले आता सांग ना काय करायचं माहितीये परस्पर कसा काटा निघल ती युगात आहे माझ्याकडे पण कसा ऐका ना मान बाबा तुझ्या डोक्याला लागलोच का आम्हाला मी आता अरे अरे नीतिमत्ता घाण पडली की काय तुमची माझ्याच घरातलं खाऊन माझ्याच घरात विष पेरताना शरम नाही वाटत तुम्हाला अरे हा आबा आहे हा आबा आहे तोर या घरात असं काहीही होऊ देणार नाही मी चालते वा इथून ए म्हाताऱ्या तोंड बंद कर तुझं का घालू तुझ्या पेटात लाल लक्ष्मी माजलाय नुसता पडिता पडिता गाप गाप दरवाजा
तुम्ही काय अण्णा अचानक? हा लक्ष्मी माहेरीला आली आहे. काय तिला न्यायला आलोय? लक्ष्मी इकडे आली? हा काहीच कल्पना नाही, मी बाहेर गावी गेलो होतो, आत्ताच एसटीने आलोय. बर बसा गाडीत. काय लक्ष्मी, काय गो बाई, केवढी सुकून गेली माझी पोर. लक्ष्मी, झालं गेलं विसरून जा बाई. अगं होतं माणसाच्या हातून, रागाच्या भरात काय बाई. मी पण लेकरवाळीच आहे, आता पोरांची दया येईना वय मला. खा बाई खा, दोन गस खाऊन घे आणि पोरासली विचार. काय बाई सुकली पोर, घे घे खावा हा पोरानू, खावा 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 भात खावा. काय मला भूक लागली आहे. खावा काही मामा आला, तुझा नवरा आला. आता कर गिणी लक्ष्मी. नाही लक्ष्मी नाही, तू आता जायचं नाही लक्ष्मी, तुझा अण्णा जिवंत आहे लक्ष्मी. तुला या अण्णाची शपथ आहे लक्ष्मी, या अण्णाची शपथ आहे तुला. हे बघ, तू इथून नाही जायचं. हा अण्णा जिवंत आहे तोपर्यंत तू नाही जायचं लक्ष्मी. लक्ष्मी लक्ष्मी, अण्णा अण्णा, अरे अरे त्या अण्णात विष आहे, विष. तुझी बायको आणि सासू सासऱ्याने विष घातलंय त्या भातात अण्णा. लक्ष्मी लक्ष्मी तुला काय लक्ष्मी मी वाचवतो मी वाचवतो, तुला काय काळजी करू नकोस बेटा, मी आहे ना मी आहे ना. हो आपण डॉक्टर कडे जाऊ, तू काही काळजी करू नकोस. अगं आपण मी वाचवतो तुला, चल आपण डॉक्टर कडे जाऊ. अरे आधी लक्ष्मीला हॉस्पिटल मध्ये न्यायला पाहिजे, इथं मारत काय सुटलाय. चल 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 लवकर चल, चला चला बेटा चल चल. लक्ष्मी तुला काही झालं, मी सगळ्याला मारून टाकेल तुला काही झालं. लक्ष्मी डॉक्टर साहेब. हे बघा आम्ही ट्रीटमेंट दिले, घाबरण्यासारखं काही नाही, लवकरच शुद्धीवर येतील त्या. हा धन्यवाद.
किती वाईट बातमी. माझ्या घरच्यांच्या त्रासामुळं आणि मोहामुळं लक्ष्मीला खूप त्रास सोसावा लागला, तिच्या मुलींनाही खूप त्रास सोसावा लागला. त्याबद्दल मला माफ करा. माझं घर घराकडे दुर्लक्ष झालं. पण लक्ष्मी आता माझी सून नाही, ती माझी मुलगी आहे. तिच्या पोटात आजीचं बाळ आहे, ते मला सांभाळायचं आहे. त्या दोन्ही नातींनाही मला सांभाळायचं आहे. कृपा करून लक्ष्मीला मी माझ्या घरी घेऊन जाणार, तुम्ही परवानगी द्यावी. ठीक आहे, लक्ष्मी तुमचीच आहे. आता ती आमची फक्त पाहुणी राहिलेली. आता ही सटवी पुन्हा घरात येणार. येऊ दे ग, पुन्हा दाखव तिला बाहेरचा रस्ता. मामी, मी इथे असताना तुम्ही कशाला काळजी करता? नाही, घरात जा. वहिनी, तू खरंच लक्ष्मी आहेस ग? या घराला लक्ष्मीची पाहुल लागली, पण त्याचं थोरपण आम्हाला कळलंच नाही बघ. आम्हाला आमची चूक कळली, पण आम्ही क्षमा मागायच्या लायकीचे नाही आहोत ग. लक्ष्मी, माफ कर सगळ्यांना. नका लाजू हो मला, नका लाजू. क्षमा करणं इतकी मी मोठी नाही. माणूस चुकतो, त्याच्याही हातून चूक घडते. क्षमा परमेश्वरानं करायची असते. वहिनी, वहिनी, हे घर तुझंच आहे. चल चल वहिनी. रागिणी, काय हो? कुठे गेले तुझे आई बाबा? गावी गेलेत. मग तू कशाला आलीस इथे? चल चल ते हो. उठ उठ उरे उठ. बाबा बाबा, मला माफ कर. अन्ना, अरे मारणाऱ्या पेक्षा तारणारा श्रेष्ठ असतो. तुझ्या मनातलं वादळ मला कळतंय, पण क्षमाशीलता हा आपल्या घराण्याचा संस्कार आहे. माफ करून टाक तिला. खरंच खरंच तिला तिची चूक कळली असली तर ती अशी वागणार नाही पुन्हा. जा जा देवाजवळ जा आणि क्षमा माग जा. अगं वहिनी, अगं हे राहतच नाहीये बघ. हा, हिला झोपव बघू. ये 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 ग पिल्लू. आणि दूध पाज. ओ हो ओ हो हो ओ घे. ओ हो सोनू, मी आले सोनू. ओ ओ ओ मला. ओ नाही, दूध प्या. चला घे घे दूध पी. ओ अगं वहिनी, वहिनी काय झालं? अगं धक्का लागला, तिच्या हाताचा धक्का लागला आणि दूध सांडलं. अगं असं नाव सत्तेस? अगं झालं गेलं विसरून जाऊ म्हटलं तर माझ्या मुलीच्या अंग. अहो मम्मी, मम्मी लवकर या ना, या ना लवकर मम्मी. अहो अरे काय झालं? अहो आपल्या मुलीचा हात बांधलाय. लवकर चला दवाखान्यात न्यायला पाहिजे. चल लवकर. बाई आहेस ना कुणी? वैरीण आहेस? काही दर्शन कुठली? सासऱ्याने घरात घेतलं तर ही तुझी फेरा. चल माझ्या घरातून. चल बाहेर. या घरची पहिली दर्शन तर याद राख. नका वाटते असं करू. आत्या Thank you.
रे ना आता संसाराचा गाडा पाहू जाना ओढवे ना नाही आधार सरा नाती झालेली पारखी नाही आधार सरा नाती झालेली पारखी आयुष्याचा प्रवासाचा आज घरात लवकर सामसूम झाली का काय लक्ष्मी झोपीला गेली का काय लक्ष्मी स्मिता हे बाळांनो कोमल विमल कुठे आहेत सगळे उगीच आरडाओरडा करू नका घरात कुणी नाही आहे आरडाओरडा करू नका म्हणजे काय घरातले बाकी सगळे गेलेत कुठं आता बंद करा तुमचे लाड हकलून दिले त्या सटवीला मी अरे तू काय चक्रम झाली आहेस का का तुला वेड लागलाय असं काय करतेस तू कंटाळलो ग स्मिता मी तुला कंटाळलो कसला माज आहे कसली गुरुमी आहे तुझ्यात तू एक बाई आहेस दोन मुलांची आई आहेस ती एक बाई आहे दोन मुलींची आई आहे तुम्हा बाईंना बाईच दुःख कळत नाही बाहेर एवढं राजकारण यशस्वी करतो पण घरातल्या राजकारणाला वैतागलो पुरुष किती कर्तृत्ववान असला तरी बायका असमंजस निघाल्या की घरातले कर्ते पुरुष सुद्धा त्यांच्या पुढे पांगळे होता अगं स्मिता कसं सांगू तुला हे घर म्हणजे चार भिंती नव्हे या भिंतींचा तुरुंगही होतो देऊळही होतो आणि घरही होतं घर कधी होतं या घरात राहणाऱ्या माणसांच्या प्रेमामुळं मायेमुळं आणि तू त्या गरोदर स्त्रीला आपल्या सुनेला आपल्या नातवांना या वादळ वाऱ्यात घराबाहेर काढलंस अगं तुला आई म्हणून जगता आलं नाही माणुसकीनं बाई म्हणून तरी जगायचं हेच ओरडू नका नीट बघा घरात काय झालंय ते मी नको म्हणत असताना त्याला घरात या घेऊन आलात मी काय बोलले का पण आता ती सूड घ्यायला लागले सूड 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 म्हणे कोण कोणावर सूड उगवतय हे मला चांगलं माहिती आणि तुझी अक्कल किती आहे हे मी ओळखून आहे लक्ष्मी कुठे आहे ते बघतो आणि तुझी वरातच काढतो हॅलो अण्णा हा बोला लक्ष्मी आली लक्ष्मी इथे नाही आली काओ अहो आता आणखी पुन्हा काय झालं अहो ऐका अहो लक्ष्मी आणि मुलींना इतका शोधतोय कुठं सापडतच नाही ते बाप रे मला तर काही सूचनाच झालंय काय लागले या पुरीच्या पाठे बघत देव झाले अण्णा तू या बाजूला शोध आपण या बाजूला शोधूया चला चला पुरीचा शोध घेतला चला लवकर आई काय होत आहे
Thank you.
काय पाप केलं होतं माझ्या पोरांनी असा काय गुन्हा केला होता तुझा की ही शिक्षा दिलीस तू आम्हाला देव तू देव नाहीस दगड आहेस दगड देव नाहीस तू होऊन गेल आता त्यांना जाळून काय करणार अण्णा माणसं वाईट नसतात वाईट असते ती त्यांच्यातली प्रवृत्ती लक्ष्मी गेली पण या मुलींचा आपल्याला विचार करावा लागेल यांना जाळून काय करणार चल आपल्या मुलींचं बघू स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होत असताना तुम्ही हजारो शेतकऱ्यांचा संसार उभा केला म्हणून आमचे सभासद व संचालक मंडळाने एकमताने तुम्हाला साखर कारखान्याचा चेअरमन म्हणून नेमलंय ही त्याची कागदपत्र हो खरे शेतकऱ्यांचे तुम्हीच आश्रयदाते आहात तुम्हीच विघ्नहर्ते आहात हजारो शेतकऱ्यांचे संसार तुम्हीच फुलवायचा आहे म्हणून या सगळ्यांनी एकमताने तुमची निवड केली सासूची वरात सुने चादरात सासूची वरात सुने चादरात